आता सुलभ सुखकर आरामदायी प्रवास देण्यासाठी सज्ज झाले नटराज ट्रॅव्हल्स। विटा ते कराड सातारा खानापूर भिवघाट आटपाडीच नव्हे तर मुंबई ठाणे मुलुंड एक नाका भांडुप विक्रोळी घाटकोपर साकी नाका अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव बोरिवली भाईंदर या ठिकाणचा सोयीस्कर प्रवास। नटराज ट्रॅव्हल्स देत आहे एसी सिटिंग एसी स्लीपर डेली सर्व्हिस। प्रवासाची गरज लक्षात घेऊन ट्रॅव्हल्सचे नियोजन, मग आजच बुकिंग करा आरामदायक प्रवासासाठी। संपर्क प्रोप्रायटर दिलीप महाडिक 9320305 9324535634। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र औदुंबर अंकलकोप तालुका पलूस येथील श्री दत्त जयंती उत्सव यात्रा रद्द करण्यात आली आहे अशी माहिती सरपंच अनिल विभूते व देवस्थानचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी दिली। मार्च 2020 पासून संपूर्ण देशात कोरोना महामारीने हाहाकार माजविला होता, त्यामुळे संपूर्ण देशातील मंदिरे बंद होती। कोरोनाचा प्रसार कमी होईल त्याप्रमाणे मंदिरे उघडण्यात आली, पण प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार 29 डिसेंबर रोजी होणारी औदुंबर येथील श्री दत्त जयंती उत्सव भरण्यास मनाई केली आहे, त्यामुळे देवस्थान कमिटीने यंदाची यात्रा रद्द केली। तरी भाविकांनी व व्यापारी यांनी औदुंबर या तीर्थक्षेत्रावर विनाकारण गर्दी करू नये। भाविकांनी घरातील श्री दत्तगुरूंच्या मूर्ती अथवा फोटोचे दर्शन घेऊन मनोभावी पूजा करावी असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले। या यात्रा उत्सवाच्या संदर्भात औदुंबर येथील श्री दत्त मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत अशी घोषणाही करण्यात आली। या बैठकीला भिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल जगताप, ग्रामपंचायतचे उपसरपंच विनय पाटील, ग्रामपंचायत सदस्य अशोक चौगुले सह सर्व संचालक पुजारी मंडळी उपस्थित होते। आज आमची मीटिंग झाली आणि आजमध्ये सर्वांमध्ये निर्णय घेण्यात आला की दत्तजयंतीचा जन्मकाळ सोहळा दत्तजयंती होणार नाही। 19 तारखेला असणारी दत्तजयंती होणार नाही, शिवाय 30 तारखेची तोही दिवस पूर्णतः बंद पाळून यामध्ये कोणतेही स्टॉल कोणतेही भाविक यांना प्रवेश नसल्यामुळे सततचा हा उत्सव होणार नाही। तरी महाराष्ट्रातून भाविक भरपूर येत असतात, त्यांना माझं नम्र आवाहन आहे की लोकांनी या काळामध्ये दिनांक 29 व 30 या तारखेला इकडे दत्तदर्शन घेण्यासाठी कोणी येऊ नये, त्यानंतर यावे की मास्क सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा उपयोग करून आपण दत्तदर्शनासाठी यावे, सदरची दत्तजयंती होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी। महाराष्ट्रभरांतर सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे दत्तक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे, दररोज इथं हजारो भक्त येत असतात आणि प्रमुख जे उत्सव आहेत दत्तजयंती महाशिवरात्र अशा वेळी इथं लाखोंची गर्दी होती, पण गेले वर्षभर आपण बघतोय की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनाच बंधनं आली आहेत, त्यामुळे यंदा जो दत्तजयंतीचा उत्सव असतो मार्गशीर्ष महिन्यात मार्गशीर्ष पौर्णिमा, तर ही दत्तजयंती प्रशासन पोलीस यंत्रणा आणि स्थानिक आमची देवस्थान कमिटी आणि पुजारी मंडळी यांनी असा सर्वांनी समन्वयानं आणि मिळून असा एकत्रित असा निर्णय केला आहे की एक मंगळवार दिनांक 29/12/2020 रोजी होणारी दत्तजयंतीचा उत्सव आणि दत्तजयंती उत्सव हा यावर्षी होणार नाही। तरी सर्व भक्तांना नम्रपणे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की यावेळी या क्षेत्री इथं आपण गर्दी करू नये। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।